शाळेत दाखल झाल्यानंतर विद्यार्थी खऱ्या अर्थाने सामाजिक जीवनाचा भाग बनतो. विद्यालयीन शिक्षण, अभ्यासक्रम, वातावरण, वय परत्वे मिळणारे घटनात्मक अधिकार या साऱ्या गोष्टी महाविद्यालयीन विद्यार्थी दशेत घडत असतात. अशा वेळी समाज कार्याची आवड विद्यार्थ्यांमध्ये रुजली तर भविष्यात तीच त्यांची प्रेरणा बनते. याच पार्श्वभूमीवर भातकुली येथील छोगालाल राठी गुरुकुल महाविद्यालयामध्ये सामाजिक उपक्रमांना कितपत महत्त्व दिले जाते हे जाणून घेण्यासाठी संकल्प शेतकरी संघटनेचे नितीन कदम यांच्या आयोजनात महाविद्यालयात सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सण समारंभ शाळेत साजरे करून विद्यार्थ्यांना कलागुण सादर करण्याची संधी मिळावी, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा, त्यांच्या अंगी समाधीटपणा यावा, आत्मविश्वास वाढावा, तसेच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हावी, विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्याचबरोबर आपली संस्कृतीही जोपासली जावी ही संकल्प शेतकरी संघटनेची उद्दिष्टे असल्याने या विद्यार्थी बहुपयोगी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान यावेळी नितीन कदम यांच्यातर्फे विद्यालयात अल्पोपहार, बिस्किटे, विद्यालयीन अभ्यासयुक्त साहित्याचे वितरण करण्यात आले. भावी पिढीचा शिल्पकार म्हणून ज्या शिक्षकांचा समाजात निर्देश केला जातो त्या शिक्षकांची उभारणी एका मजबूत अशा व्यवस्थापनाच्या पायावर अवलंबून असते. शिक्षकाचे व्यक्तिमत्व अष्टपैलू असायला हवे. शिक्षक आपल्या व्यवसायावर परिपूर्ण असेल तरच जीवनातील आव्हाने पेलणारा तो विद्यार्थी निर्माण करू शकेल यात शंका नाही. याचा विचार करता शिक्षकाला शिक्षण महाविद्यालयातच शैक्षणिक व्यवस्थापनाच्या सर्व अंगांची परिपूर्ण माहिती हवी. तसेच शिक्षणाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमात शैक्षणिक व्यवस्थापन हे उद्दिष्ट उपलब्ध व्हायला हवे. शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम व स्नेह संमेलने साजरे केले जातात. गुरु शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. भारतात प्राचीन काळापासून गुरु शिष्य परंपरा असून शिक्षक हे जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात, योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात असे प्रतिपादन यावेळी कदम यांनी केले. यावेळी संकल्प शेतकरी संघटनेचे नितीन कदम, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय चुनकीकर, उपाध्यक्ष रोशन सनके, भातकुली शहर अध्यक्ष प्रफुल्ल महल्ले, भातकुली शहर उपाध्यक्ष दीपक भोपसे, मोहन भातकुलकर यासह शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते. आज आपण तुम्ही पण बरेच वेळचे आता विद्यार्थी आलेले आहे घरून त्यांना धोका लागले बरोबर ना. वृक्ष लावा ही मोहीम आम्ही मागच्या महिन्यामध्ये राबविली. आम्ही सहज 1 लाख वृक्षांचं म्हणजे अंदाज पकडला होता. ते लाखाच्या वर चालले गेले आणि 1.25 लाखाच्या वर त्यांनी चालले गेले. आणखी बोला आम्ही पण आजपर्यंत कोणी वृक्षारोपण केलंच नाही. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.